राजपूत सुरू आहे, ज्याच्या नावासाठी आपण आज इथं मामांच्या मंदिरात या परांडा गावामध्ये जमलोय, त्याचा एकदा जयजयकार करूया आणि आपल्या प्रास्ताविकेला दुसरं करतो. बोला बोला बळमांच्या नावाने, आज परांडा या गावामध्ये येण्याचं खरं कारण जर काय असेल तर आता ह्या क्षणापासून जे सुरू होते, जे अमृतवाणी सुरू होते ते खरं कारण आहे. कारण ह्या आम्ही तेवढ्या लांबून प्रवास इथं केला, तुम्ही इतका वेळ इथं आमच्या वाड्यावर बसला. पहिला तर सगळ्यांचे दिलगिरी व्यक्त करतो मी, कारण यायला खूप उशीर झाला. अगदी म्हणजे अगदी प्रतिकूल परिस्थितीतून आम्ही आलोय. माझं म्हणण्यापेक्षा दोंडात मामांचं सांगतो आणि गुरुजींचं सांगतो, अगदी म्हणजे अगदी प्रतिकूल परिस्थितीमधून ते आले. तर त्यांची तब्येत आता साथ देत नाही, तर त्या तब्येतीच्या तक्रारीकडे लक्ष न देता अगदी तुमच्यासाठी तुमच्या कानावर मामांचे विचार, मामांचे मौलिक विचार, मामांचे अनुभव, त्यांना आलेले अनुभव तुम्हाला सांगण्यासाठी इथेपर्यंत आले. तर खरं कारण हे प्रत्यक्ष अनुभव ऐकवायचं जे काय नियोजन आहे, जे काय आयोजन आहे, ते होणं ह्या काळात गरजेचं आहे. कारण मित्रांनो, संत ज्ञानेश्वरांच्या काळातील व्यक्ती आज हयात नाहीत, पण संत ज्ञानेश्वरांचे विचार आणि आचार आपल्याबरोबर आहेत. पण संत ज्ञानेश्वर कसे होते हे सांगायला आज कोण नाही, पण संत बाळूमामा कसे होते हे सांगायला त्यांना प्रत्यक्ष बघितलेल्या व्यक्ती, बघितलेल्याच नव्हे तर त्यांच्या बरोबर बकरी राखलेल्या, त्यांचे घेतलेल्या, त्यांच्या प्रसाराचं कार्य जे सुरू आहे ते असं पुढं भरपूर वाढणार आहे. वटवृक्ष होणारा नव्हे मित्रांनो, जगात झेंडा लागणार आहे. हे माझ्या माझे वाक्य नाही, हे मामांच्या तोंडचे वाक्य आहे. जगात झेंडा लागणार आहे. आता मित्रांनो, बकरी फक्त महाराष्ट्रात आहे, पण मामाने सांगितलंय, मामांचं आज फक्त एकही वाक्य मामांचं खोटं म्हणलेलं नाही. आम्ही आपली जवळून यांचे विचार ऐकले, त्यांना आपले जवळून आम्ही अनुभवले, मी अनुभवले त्यांना, त्यांचे विचार मी ऐकले. त्यातलं एकही वाक्य खरं खोटं म्हणलेलं नाही, सगळे वाक्य खरे ठरले हे मी अगदी जवळून अनुभवले म्हणून सांगतो मित्रांनो. जगात झेंडा हे वाक्य सुद्धा सत्य होणार आहे. ते वाक्य बघायला आपण असू का नसू म्हणून, पण ते वाक्य जर सत्य दुसरे बघायला जर आपण असू असं वाटत असेल तर आपल्याला आता आणखीन जोमाने काम करायला पाहिजे. कारण ते तो जगात झालेला सुद्धा आपण काय करणार आपल्याला अनुभवता यावा यासाठी हा हक्का सुरू आहे. यासाठी हा हक्का सुरू आहे. मामांचं जे काय कार्य आहे ते पुढे नेण्यासाठी हा हक्का सुरू आहे. तर मी अगदी थोडक्यातच आपल्या प्रास्ताविक संपवतो, कारण ज्यांच्यासाठी मामा जेवायचं नव्हते,